वर्धेतील आर्वी तालुक्यात आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात केंद्र सरकारने आणून घातलेले शेतकरी विरोधी काळे कायदे याचा विरोध करण्याकरिता प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी जिल्हा वर्धा ते दिल्ली सायकल रॅली काढण्यात आली. महामंडळाच्या तुलनेमध्ये आम्ही काळ्या पिवळ्या सुरू केल्या आणि एसटी महामंडळ खतम केलं तर काळी पिवळी वाले किती सोबत तुमच्या राहीन हा प्रश्नचिन्ह आहे. पाहतोय चौकात मध्ये एखादा धान्य घेणारा एखादा व्यापारी उभा राहिला नाही तर मग शेतकऱ्याचे हाल काय होणार हे सांगायची गरज नाही आहे. आणि हे लहान लहान व्यापारी सुद्धा अदानी अंबानीचे राहील. अदानी अंबानीच्या कंपनीमध्ये झाल्याशिवाय तुमच्याकडे येत नाही. तसंच तूर डाळ सुद्धा आम्ही आयात केलेली आहे. 7000 रुपये क्विंटलचे भाव आहे भाऊ सोयाबीनचे. सध्या आता हाती येते आपल्या 4500 होईल. तेल आयात केलं करतोय. मोदी सरकार म्हणतं मेक इन इंडिया मेड इन इंडिया. हे काय पाकिस्तानची होतं तुरीची डाळ. या देशात जे जे पिकतं ते विदेशात जाण्याची ताकद आहे पण सरकार शेतकऱ्याला मारण्याचं काम नेहमी करत असतं लक्षात ठेवा. प्रश्न राज्यमंत्री बच्चूकडू म्हणून तुम्हाला बोलत नाही शेतकऱ्याचा पुत्र म्हणून बोलतोय. ज्या दिवशी आमचं सरकार राज्य सरकार जरी शेतकऱ्याच्या आळवा आलं तर आम्ही सुद्धा सरकारच्या आळवं गेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा भान आहे. ते म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. पक्षाच्या माध्यमातून आज जे काही सायकल रॅली काढण्याचा प्रयत्न आपण केला जातोय त्याचा अर्थ असा आहे का आम्ही नामर्दाची औलाद नाही. आम्ही नामर्द नाही. तुम्ही बांगड्या घातल्या असून पण आम्ही बांगड्या घातल्या नाही. आणि मग हा प्रयत्न किती मोठा याच्यापेक्षा हा विचार आमच्या डोक्यात आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. इथून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आंदोलनाला आमची साथ आहे. ते किती संख्येनं जातो किती ताकदीनं जातो हा विषय महत्वाचा नाही पण आमचा विचार शेतकऱ्याच्या बाजूचा आहे सत्तेच्या बाजूचा नाही. जे आंदोलन संपलं असं जे काही मोदी म्हणतात ते आंदोलन संपलं नाही पुन्हा पेटणार आहे त्याची हे एक नांदी आहे लक्षात घ्या. आज हजारो किलोमीटर दूर सायकलवर जाणारा आमचा शेतकरी महाराष्ट्रातून तयार होतो आहे हे या शेतकऱ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्याला पाठिंबा द्यायसाठी मी इथं आलो आहे. खरं तर त्याची नोंदच सरकारनं घेतली नाही. एकाइकडे तुम्ही मरा आणि आम्ही राज्य करतो अशा प्रकारची भूमिका मोदीजीच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आहे.